नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये या पाठातील काही प्रमुख मुद्दे समजून घेऊया. भारताची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी, भारताची सुरक्षा करण्यासाठी भारताची स्वतःची अशी सुरक्षा यंत्रणा आहे. याच्यात भूदल आहे, नौदल आहे आणि वायुदल आहे. या भारताचं संरक्षण करणाऱ्या तीन दल, या तीन दलाच्या माध्यमातून भारताचं संरक्षण केलं जातं. भौगोलिक सीमांची रक्षणाची जबाबदारी ती भूदलावर आहे. नौदल जो आहे भारताचा, हा भारताचा भारताला लाभलेला जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्या समुद्राच्या माध्यमातून भारतावर जे आक्रमणाची शक्यता आहे त्या भारतीय समुद्राच्या किंवा सागराच्या सीमांचं जे रक्षण करायचं काम आहे ते हे नौदलच्या मार्फत होतं. आणि हवाई दल जे आहे ते हवाई सीमा यांचं संरक्षण, अवकाश, हवाई सीमा यांचं संरक्षण करण्याचं काम करतं. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही दलांवर भारताचं संरक्षण मंत्रालय हे या तिन्ही दलांवरती नियंत्रण करण्याचं काम करतं. आणि भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतींना या तिन्ही दलाचं प्रमुख असं संबोधलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या भारताची जी सुरक्षा व्यवस्था आहेत, ह्या सुरक्षा व्यवस्थेतील जी दले आहेत, भूदल, नौदल, या दलांना अद्ययावत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. आणि या दलांना अद्ययावत करत असतानाच भारताची सुरक्षा यंत्रणा फक्त या तीन दलांवर नसून त्या व्यतिरिक्तसुद्धा काही निमलष्करीय दलसुद्धा भारतामध्ये आहेत. या निमलष्करीय दलाच्या माध्यमातून भारताची सुरक्षा यंत्रणा ही प्रभावी करण्याचा प्रयत्न होतो. निमलष्करीय दल जे आहेत, या निमलष्करीय दल हे सीमेजवळच्या भागामध्ये जे नागरिक असतात त्या नागरिकांना सुरक्षितता त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम हे करत असतात. सीमेवर गस्त घालतात किंवा भारताचे जे महत्त्वपूर्ण स्थळं आहेत भारतामधली, जसे रेल्वे असतील, तेलसाठे असतील, पाणीसाठे असतील, या महत्त्वाच्या ठिकाणांना संरक्षण देण्याचं कामसुद्धा हे निमलष्करीय दलं करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, निमलष्करीय दलासोबत गृहरक्षक दलसुद्धा, हा गृहरक्षक दल भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात याची स्थापना झालेली होती. आणि हा गृहरक्षक दल जो आहे हा भारताच्या संरक्षणामध्ये, जसं पोलीस दल जे हे संरक्षणाचं काम करत असतं, इतर काम करत असतं, त्यांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षता, दंगले रोखणे किंवा बंद या काळामध्ये दूध, जीवनावश्यक वस्तूंचा जो पुरवठा आहे तो बंद न पडू देता तो सुरळीत कसा होईल या पद्धतीचं काम हे गृहरक्षक दल करत असतात. ह्या गृहरक्षक दला जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती देशावरती येते, पूर असेल, भूकंप असतील, अशा आपत्तीच्या काळामध्ये लोकांना मदत करण्याचं कामसुद्धा हे गृहरक्षक दलं करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या वेगळ्या दलांची माहिती घेतली, पण भारतापुढे ना सुरक्षितेसाठी खूप मोठे मोठे आव्हानं भारतासमोर नेहमी आहेत. याच्यामध्ये पहा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीन हे दोन राष्ट्र असे आहेत की या दोन राष्ट्रांमुळे भारताच्या अंतरिम सुरक्षतेला, भारताच्या सुरक्षतेला धोका पोहोचलेला आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की पाकिस्तान काश्मीरमध्ये जी समस्या आहे, घुसखोरी जी काश्मीरमध्ये, दहशतवादी जे काश्मीरमध्ये आहेत, अशा प्रकारचे अनेक विषयांवरती पाकिस्तानशी आपलं चर्चा वाटाघाटीच्या माध्यमातून होत असतात. पण त्यांना भारताने सातत्यपूर्ण प्रयत्न करूनही त्याला योग्य असं यश या ठिकाणी मिळालं नाही. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा देश आहे आशिया खंडातील चीन. या चीनबरोबर भारताचं 62 युद्धसुद्धा झालं आणि ह्या चीनसोबतसुद्धा आपल्याला सीमावाद आहेत किंवा सीमा प्रश्नांबरोबर अनेक काही गोष्टी असतात. सागरी सीमा ज्या आहेत त्या संदर्भात वाद असतील, अशा चीनसोबतसुद्धा आपल्याला अनेक पद्धतीने आव्हानं चीनचं आपल्या भारतासमोर असतं. आणि या आव्हानाच्या याच्यातसुद्धा भारत नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भामध्ये बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा या पद्धतीने भारत त्याच्यात नेहमीच काळजीपूर्वक असे पावलं उचलत धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक या आधारावर सुद्धा भारतामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या आणि या चळवळीच्या माध्यमातून भारताच्या आंतरिक सुरक्षेलासुद्धा धोका अनेक वेळा निर्माण होतो. नक्षलवादी जी चळवळ आहे जी आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये पाहायला मिळतं, झारखंडमध्ये किंवा बिहारमधील काही जिल्हे असतील अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला ही आंतरिक सुरक्षा भारताची जी ती या नक्षली चळवळीमुळे धोक्यात आलेली पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, चीन असेल, पाकिस्तान असतील किंवा भारताच्या अंतर्गामध्ये असलेले नक्षलवादी असतील किंवा धर्माच्या नावाने कारवाई करणारे दहशतवादी असतील, या सगळ्यांच्या विरुद्ध एक सक्षम असा सुरक्षा यंत्रणा देण्याचा भारताचा नेहमी प्रयत्न केला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो,
दुसरा एक महत्त्वाचा घटक या पाठामध्ये आपल्याला शिकायला मिळाला की देशाची राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ देशाची सीमांची किंवा देशाच्या भौगोलिक सीमांची सुरक्षा नाही तर देशाच्या आत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मानवाची ती सुरक्षा आहे असा नवीन विचार आता संपूर्ण जगामध्ये आला आणि म्हणून मानवी सुरक्षेला खूप महत्त्वाचे स्थान आताच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. माणसाला अनेक धोके आहेत जे शिक्षण आरोग्य विकास यासारख्या गोष्टीची संधी त्याला जर मिळाली नाही तर त्या मानवी विकासासाठी ते धोके निर्माण होतात. निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा मागासलेलापणा दूर करणं त्यांना प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगायची संधी उपलब्ध करून देणं किंवा अल्पसंख्याक आणि दुर्बलसंख्याक घटकांना जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांचे संरक्षण होणं या सगळ्या गोष्टी ह्या मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहेत आणि या मानवाला जी सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यासमोरसुद्धा अनेक प्रकारची आव्हानं आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे दहशतवाद असेल. हे दहशतवादामुळे सामान्य निरापद व्यक्ती हे मारले जातात. त्यांना दहशतवादी ही भीती दाखवली जाते आणि त्यांच्यामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होते. म्हणून मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद संपूर्ण दहशतवाद मुळासह नष्ट करणे हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. मानवाच्या सुरक्षेसाठी फक्त मानवनिर्मित दहशतवादच कारणीभूत नाही तर पर्यावरणामुळे जे बदल घडत आहेत प्रदूषणामुळे मानवाला जो धोका निर्माण होत आहे या धोकामुळे सुद्धा मानवाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. आताच आपण अलीकडच्या काळामध्ये कोरोना नावाचा आजार पाहिला. डेंग्यू चिकनगुन्या स्वाईन फ्लू इबोला आणि आता येऊन गेलेला कोरोना हे जे रोग आहेत हे रोगांनी जे आव्हान निर्माण केलं आहे ते मानवी सुरक्षेला खूप मोठं आव्हान आहे मित्रांनो. आणि अशा रोगांपासून मानवाची सुरक्षा करून घेणं हे सुद्धा मानवी सुरक्षेचाच सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो राष्ट्राची सुरक्षा राष्ट्राच्या सुरक्षा करण्यासाठी असलेले राष्ट्राचे वेगवेगळे दल आणि ह्याचबरोबर राष्ट्राला सुरक्षतेसाठी आव्हानात्मक असलेली घटक मानवाची सुरक्षा मानवाच्या सुरक्षेला आव्हान देणारे घटक या सगळ्या घटकांची माहिती आपण आजच्या या पाठामध्ये घेतली. आपण या संक्षिप्त स्वरूपात आढावा या संपूर्ण पाठाचा घ्या. दहशतवाद म्हणजे काय नक्षलवाद म्हणजे काय पर्यावरणामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या जे मानवी जीवनासाठी दहशतवाद आणि राष्ट्रवाद जसा देशाला घातक आहे तसं मानवाला मानवी सुरक्षेसाठी पर्यावरणापासून असेल निसर्गापासून असेल आरोग्याच्या सोयीपासून असेल असे जे वेगवेगळे आव्हानं येत आहेत या आव्हानांचा अभ्यास वैयक्तिक स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा करा आणि त्या आव्हानांची यादी तयार करा आणि ती यादी आपल्या वर्गशिक्षकांना अवश्य दाखवा आणि त्याच्यावर चर्चा घडून आणा. धन्यवाद.